परंतु देवर्ष भारताच्या अमृत महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष आहे आणि त्यामुळं भारत 75 वर्षात कुठून कुठे गेलेला आहे आणि आपण जो काळात कुठून कुठे गेलेलो आहोत हा एक प्रश्न निश्चितपणे निर्माण होतो आणि त्या वर्षाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा म्हणते. संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र नांदेशमुख, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार श्री राजीव मांडलेकरजी, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटीलजी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अटपाड शाखेचे अध्यक्ष श्री हरसिंहराव देशमुखी, शंकररावांच्या सुकन्या डॉक्टर उज्ज्वला आणि डॉक्टर हिल्या, शकुंतलाताईंची प्रकृती थोडी ठीक नसल्यामुळं त्या नाही, पण त्यांची आठवण यासाठी स्वाभाविकपणानंच होते आहे. उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सादिक पाटीलजी, संपादक लक्ष्मणराव कटकेजी आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला असे सर्व मान्यवर साहित्यिक, पत्रकार आणि साहित्यप्रेमी बंधुभगिनी, माझ्या मनात अगोदरची इतकी प्रभावी भाषण ऐकल्यानंतर विचाराचा एक कल्लोळ म्हणून आणि तो कल्लोळ अशासाठी आहे की एखाद्या विषयावरती किती वेगवेगळ्या पद्धतीनं विचार मांडले राहिला तर आपण कसं काय बोलावं असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. आपल्याला थोडस माहिती झालेलंच आहे की मी माझं बालपण आठपाडी आणि बऱ्याच वर्षांनी स्वाभाविकपणानं तो आनंद मनात आहे, पण माझं बालपण आठवणी केले यापेक्षा आठपाडी ही माझ्या वडिलांची त्या श्री भवान विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक म्हणून माझे मंडळीचे आले होते. सुशिक्षित एमएसडी त्या काळात, पण तरी इंग्रज सरकारचं नोकरी करायची नाही म्हणून ते आम्ही संस्थानात आलेले होते आणि कधी कधी योगायोग कसे असतात ते पहा. या अधिवेशनाला येण्यापूर्वी प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांनी संपादित केलेला मन मान मुद्रा ग्रंथ मला पाठवला आणि बघतो ते अगदी सुरुवातीला औंध संस्थानचे राजे श्रीमंत भगवंतराव छत्रपती यांच्या हस्ताक्षरात पहिल्यांदाच त्यांनी शाळा काढल्यानंतर जो शेरम आणला आहे त्यामध्ये कुठल्याही शाळेची प्रगती फार उत्तम आहे आणि ते राजे, पण राजे शाळा बघायला आले असताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि त्याच्या आधारे सांगितलं की फार उत्तम पद्धतीनं शाळा चाललेली आहे आणि मला असं वाटतंय की श्री भवानी विद्यालय हे आठपाडीच्या शिक्षण आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं काम केलेलं असं श्री भवानी आज किती विस्तारलेलं आहे. आठपाडीचं हे वेगवेगळे आपण
हा जो विचार आहे हा विचार साधक आणि लेखकांचा वेगवेगळ्या विषयांचा उल्लेख केला त्यापणे ते साहित्यिक पोह आणि सर्वांनी स्वाभाविकपणाने सांगितलं की गिरी मामलकर व्यंकटेश मामलकर आणि शंकर मामलकर आता एखादा तुम्हाला वाटतं तर तुम्ही माझं नाव सुद्धा दाखवू शकता आपलं काम मी केलेलं आहे थोडी माहिती म्हणून तुम्हाला सांगतो तसं काय करता मला आठवत मी माझ्या आयुष्याची आठवणी दिली आणि माझं आयुष्य कसं आहे साधारणतः आपल्याला माहिती आठवडी तू विसरू गेल्यानंतर नोकरी दिली ते सांगण्याची आता एक आवश्यकता आहे आणि शाळा करते परंतु त्या पुस्तकाचं नाव ठेवाय बघितलं चालत राहा चालत राहा विचारांचं त्याप्रमाणे चालत राहिलो आणि जे माझं पुस्तक करेवरी करेवे आठवणीचं झालं तोही मी लेखक योगायोगाने झालो सकाळच्या कामाने तर नाही आहे तर सकाळच्या संपर्काने आम्हाला चार लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या खूप आहे आठवणी आहे आणि चार लोक कोण होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांचं बाकीचं वर्णन याचे कारण सगळ्यांना माहिती आहे कोणाचे विचार कसे आहे दुसरे काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे शिवसेनेचे मनोहर जोशी आणि भाजपचा म्हणून मी तर मी आठवणी केल्या लोकांना आवडल्या पण जो विक्रम मला सांगायचा आहे आणि त्याकडे मला लक्ष पण आपल्या सगळ्यांचं विधायचं आहे आणि तो विक्रम असा आहे की त्या माझ्या पुस्तकात एकूण 12 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे म्हणजे आणि ती परदेशी भाषांमध्ये सुद्धा जर्मन अरेबिक फारसी अशा भाषा आणि त्याच्या पुढे जाऊन जे आनंद असतात त्याच्यासाठी ब्रेल लिपी वापरली जाते तर त्या ब्रेल लिपीमध्ये सुद्धा मराठीत हिंदीत आणि इंग्रजीत त्याचा अनुवाद झालेला आहे आणि असं मला वेगवेगळ्या प्रिंटर्सनी सांगितलं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या राजकीय माध्यमांनी आपली आत्मचरित्र किंवा आठवणी लिहिल्या त्यांचे अनुवाद 6-7-8 भाषेच्या पलीकडे लिहिलेले आहेत आता माझ्या 12 असे अनुवाद प्लस 3 ब्रेन लिपी 15,000 लिपी पण लेखक पहिलं पुस्तक आहे आणि सकाळ पण हे आणि मला तुम्ही आठवणीचं समजता की नाही नाही तर माझं घर इथे नाही आहे माझं शेत इथं नाही आहे मला जर नामकर कोणी इथं नाही आहे म्हणून मी आठवणी तर नाही असं जर म्हणाल तर ते काय मी सहन करून घेऊ शकणार नाही त्यांचे अनुभव सुद्धा अशा निमित्ताने सांगितले पाहिजे असं मला वाटत पहिले गती मांडवकर आता गती मांडवकर माझ्या वडिलांचे विद्यार्थी ते पुण्याला आहे असं आणि गती मांडवकर आता येते तर माझे वडील किर्लोस्कर प्राण्यातून रोज त्यांना औषध आणून आणि त्याचा उल्लेख गतिमानी त्यांच्या वेगवेगळ्या लेखनामध्ये अनेक वेळेला लिहिलेला आहे पण माणूस कसा असतो गतिमान एवढे मोठे झाले पण त्यांनी स्वतःचा बंगला
बदले नाव पंचवटी ठेवलं आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो तर कधी म्हणून मला बोलावं सांगितलं अरे ही कोणी तुला देतोय तू बी कॉम होईपर्यंत या कोणी का आणि तुला जे अक्षर असेल ते मला सांग ती सोडवायला मिळते आहे असे ते सरकारने मध्यंतरीच्या खूप वाचायचं आणि किती आहे कदाचित वाचत आहे की राज्यपालांच्या माध्यमातून विशेष लोकांना आमदार बनवून त्या गरिमा आमदार आणि मी त्यांना भेटायला कळलं की मी नोकरी वगैरे सोडून जनसंघाचं काम करायला लागलो तर मी त्यांचं काय करून नमस्कार केला अभिनंदन केलं आणि ते म्हणाले काय देतो मी आमदार झालो तर तू नामदार पण होणार आहे त्यावर पण मी घेऊन देतो आता मी एवढा मंत्री होणार आहे ते त्यांना त्यावेळेला दिसलं समजलं पण आत्मीयता ही कशी व्यंकटेश दादांनी तर मला सायकल शाळेच्या पुढचं जे मैदान आहे त्या शाळेच्या पुढच्या मैदानामध्ये व्यंकटेश दादांनी मला सायकल कशी चालवायची ते शिकतो आणि शंकरबाबांबद्दल जर बोलायचं तर आपल्याला हे बहुतेक माहिती आहे पण ह्या ह्याच्यात एका शिक्षकांचे विद्यार्थी कशा पद्धतीनं काम करत असतात आणि कसं व्हायला पाहिजे त्याच्या आठवण सांगतो त्याच्या दारा संग्रहामध्ये त्यांनी माझ्या वडिलांना आम्ही अण्णा म्हणू बाकी सगळ्यांना आम्ही मास्तर म्हणू घरांतरामध्ये ते लिहितात नाईक मास्तर रंगाने गोरे दुटांगी मनमाली धोतर अंगात शर्ट त्यावर कोट पोटाचे बटणे नीट लावलेले डोक्याला काळी ठेवली आणि विषयावर कायमचा बसता आता तुम्ही जरा शाळेत भावनी विद्यालयात गेला आणि तो तिथं सगळ्या फोटो गेले तर त्यांनी घरी बसून कशा पद्धतीनं उत्तम वर्णन केलंय हे आपल्याला लक्षात येईल आणि पुढं त्यांनी माझ्या वडिलां कशासाठी सांगितलं की त्यातले काही घेऊन थोडका मध्ये काय आले काय तसं मला दावा पडला ते म्हणतात पुढे शिस्तीच्या दृष्टीने कस वागावं जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी याबाबत त्यांनी अभिमान वाटले त्यांनी केलेला हिशोब उपदेश मी कधीच विसरू शकत नाही अशा प्रकारचं हे एक तिघांच्या बद्दल आणि तिघांच्या साहित्यिकांच्या बद्दल जे त्यांनी लिहिलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा मला असं सांगावं वाटतं की आठवाडी जो शैक्षणिक दृष्ट्या मागास झाला होता त्याचा प्रगतीचा प्रारंभ भवानी विद्यालयातून झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटलं की अशा वेळेला आणि एक गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं तुम्हाला वाटलं की या संबंधित आमच्या आजच्या अधिवेशनात साहित्य संमेलन म्हटलं की काही ना काही आठपट्टे झालीच पाहिजे एक दुसऱ्याला उघड दृष्टीनं दिलेच पाहिजे हा बरोबर आहे तो बरोबर आहे या साहित्याचं मला काही आणि ते त्यावेळी आपण काळ्याच्या केंद्रात मान्य केलेलं आहे मी म्हणून सांगू शकेन की माझ्याकडनं कोण्यासाठी जे आहे ते या कामासंबंधी मी निश्चित प्रयत्न करेन फक्त सांगायची जबाबदारी आणि शंकरावांच्या संबंधी आणि कधी कधी गदिमांच्या संबंधी व्यंकटेश यांच्या संबंधी मगू पाटण्याच्या संबंधी अशी जे मनाला लागणारी जी गोष्ट आहे यांचं साहित्य यांचं योग्य पद्धतीचं काही आठवण कुठेतरी झाले
या गोष्टीचा विचार करत असताना हे जे शब्दप्रभू आपल्या आत्माने गुरुंना आले त्यांचा समग्रतेने सुद्धा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि असा समग्रतेचा विचार आपण केला पाहिजे. शंकरराव कसे शंकरराव आयुष्यात किती त्रास झाला, काय झाला, स्त्री संता हे सगळ्यांना, पण त्यांना मला ते वाटत त्यांच्या लिखाणातून ही सगळी माहिती येत असताना समाजावर झालेला अन्याय, त्यांच्यावर झालेला अन्याय, चीट संता व्यक्त करता नाही, त्यांना वाचकाला प्रेरणा दिली असा संदर्भाचा त्यांचा बाण आहे. म्हणजे प्रभाव काय हे वगैरे यांना बदल झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची मांडणी असते. आणि त्याचा अनुभव स्वाभिमान हा त्यांनाही होता. आणि मला असं वाटतं की संपूर्ण समाजाला ही आवश्यकता आहे की आपली दुःख आपण मांडत असताना त्या दुःखातून त्यांना पुढे जायचं आहे अशा प्रकारची प्रेरणा मिळेल असं लिहिणं. आणि केवळ लिहिणं नाही तर सुंदर शब्द लिहिणे आणि शुभेच्छा लिहिणे म्हणजे साहित्य शब्द. मला वाटतं साहित्य खरं ते की जे दुसऱ्यांना प्रेरणा आणि अशा प्रकारची प्रेरणा आपण ज्यावेळेला शंकरराव कराडांचं साहित्य वाचतो त्यावेळेला निश्चितपणा मी ज्यावेळेला आमदार पण झालो आणि ते माझ्या थोड्या भावाच्या बरोबरीचे होते. त्यामुळे ते मुंबईला त्यावेळेला माझी भेट होत असेल मी ज्यावेळेला आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेला ते मला मुद्दाम भेटायला घरी आले. आणि त्यामध्ये नाम तू निवडून आला आहे पण काम करताना तुझ्या अन्नांची पद्धत एवढी युद्ध लक्षात ठेव म्हणजे ते जीवनामध्ये यशस्वी होते. आणि ते भेटले की माझ्या वडिलांचा उल्लेख त्यांनी केला नाही ते झालंच नाही हा त्यांचा दुसऱ्याला सांगत असतात. आज ह्या भावना ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि त्यामुळं हे सगळं आज आपण साहित्य संमेलनाच्या रूपानं इथं विचार केलेला आहे. आणि असं विचार केलेला असताना मला तर असं वाटतं की हा देव दुर्लभ अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. इतक्या एक दिला सगळे आलेले जुने नवे गावातले बाहेरचे केवळ ह्यासाठी ह्या अधिवेशनासाठी सुद्धा जरी काही रजा घेऊन मुंबई पुणे या ठिकाणून आलेले काही लोक मला भेटले. आणि त्यामुळं हा हे साहित्य संमेलन तुम्हाला शंकरावांनी त्यांच्या जीवनाचा वसा घेतलेला होता तो वसा या जन्मशताब्दीच्या साहित्य संमेलन करत असताना आपण अंमलात आणायचा आणि अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आणि अधिवेशनाच्या सांगता समारंभासाठी मला बोलावल्या मला बोलवलं त्याचा अर्थ मी आठवण आहे असं मानलं काय म्हणूनच मी आलो. पण तुमच्याकडनं जाहीर कबुरी मला मिळालेली आहे की आता याच्यामुळं तुमची नेटिव्ह प्लेस तुमची नेटिव्ह प्लेस कोणती आहे असं जर मला विचारलं तर मी याला सांगेन माझी नेटिव्ह प्लेस आटपाडी. दोन दिवसाच्या या कार्यक्रमात प्रचंड साथ असते. मी आणल्यानंतर त्याला विचारलेली अंतर यायच्यावर ते म्हणाले पहिल्या दिवशी दुसरी काम आम्ही म्हणलो अधिवेशनाला बोलवलंय तुम्ही मला सांगता समारंभासाठी बोलावलंय तर मी पहिल्या दिवशी कामे यायचे. ते म्हणाले आमची योजना आहे आमची योजना पहिल्या दिवशी किती नाही तर हे तुझ्या कार्यक्रमापासून यायचं असेल तर आपल्याला कमी संमेलन या प्रकारने मिळालेलं नाही
संकल्प या ठरावाच्या निमित्ताने इथे केलेले आहे. हे संकल्प आपण निश्चितपणाने व्यवहार करण्याचा प्रयत्न करूया आणि मी सांगितल्याप्रमाणे मी माझ्याकडनं जे होईल ते करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेन. आपल्या सर्वांना धन्यवाद. नमस्कार. जय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.